रक्षणाचा शोध जर कोणी लावला तो रबक नावाच्या एका धनगर पुत्रानं लावला. या ब्रह्मांडाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं ज्ञानाचा पातळी ज्यांनी खऱ्या अर्थानं उंची गाठली ते कळसरूप साधलेले कालिदास हे सुद्धा धनगर समाजातील, ते लालीराम हे सुद्धा धनगर समाजातील. पहिल्या लोहचुंबकाचा शोध ज्या रॉबर्टनं लावला तोही धनगर समाजाचा पुत्र आहे. अहो खऱ्या अर्थानं पहिल्या गेलं तर मौर्य चंद्रगुप्त खऱ्या अर्थानं कोणत्या समाजातील? धनगर समाजातील आहे. धनगड या शब्दाचा अर्थ आहे की आम्ही संपत्तीनं परिपूर्ण आहोत. मग ती संपत्ती फक्त खऱ्या अर्थानं पैशाची नाही, ती चरित्र चारित्र्याची सुद्धा संपत्ती आहे. स्पष्टपणे सांगतो इथून पुढे तुमच्या मुलांना शिकवताना दोन गोष्टी सांगा. एक म्हणजे खंडेराव व्यस्ती नव्हते आणि दुसरं म्हणजे मालेरावांना अहिल्याबाईंनी हत्तीच्या पायी दिलंच नाही. ज्याप्रमाणे शंभूराजांचा इतिहास बदलला गेला त्याप्रमाणे खंडेरावांचा सुद्धा इतिहास बदलला गेला. कारण या मराठा साम्राज्याची दोन पताका आहे, एक शिवशंभूंची पताका आणि दुसरी खंडेराव मालेरावांची मोहोळकर शाहीची परंपरा. या आठवडे बाजार संकल्पनेच्या उद्गाती जर कोण असतील त्या म्हणजे अहिल्याबाई आहेत. जेजुरीला गेल्यानंतर गरम पाण्याचं जे कुंड पाहतो हे कुंड कोणी निर्माण केलं? अहिल्याबाई आहेत. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. महावैष्णमौळी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये मृत्यूलोकातील जीवाच्या हिताची व्याख्या स्पष्ट करताना सांगतात जे का मार्ग मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिता हित जाणावे हितची लागे. म्हणजे खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाच्या हिताची व्याख्या मात्र भिन्न आहे. पण ज्या अनुषंगानं आजचा हा नामयज्ञ सोहळा आहे, पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाईंच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं हा पर्वकाळ आहे. मग खऱ्या अर्थानं हा पर्वकाळ साजरा असताना धन्य माता पिता तयाचिया. मग खऱ्या अर्थानं इथं दोन स्वरूपातून खऱ्या अर्थानं तुकोबारांनी माता पित्यांचं महत्त्व वर्णन केलं आहे. एक म्हणजे आपले जन्मदाते माता पिता आहेत आणि दुसरे म्हणजे संतरूपी माता पिता आहेत. मग खऱ्या अर्थानं आजच्या अभंगामध्ये ज्या मातेला आपल्याला धन्यता द्यायची आहे त्या माता म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रवसंत. पाहिला गेलं तर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या माता म्हणजे खऱ्या अर्थानं सुशीलाबाईंना धन्यता द्यायची आहे. कारण त्यांनी आपली लेख अशी घडवली ज्या लेखीनं खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचा गाथा असा लिहिला की तो गाथा गिनीज बुकातही नोंदवला गेला आणि खऱ्या अर्थानं समाजाचं कल्याणही साधलं गेलं. अरे काय तो काय ती शौर्य गाथा? कतर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी याच पुण्यपावन अलिबागच्या मातीमधून निघावं लागेल पुन्हा एकदा मला 1:15 सुमाराला, त्याच भूतकाळाला पुन्हा एकदा वर्तमान काळात आणण्यासाठी सज्ज व्हावं लागेल पुन्हा एकदा त्या इतिहासावर अश्वरूढ होण्यासाठी. त्यासाठी शोधावा लागेल तो पुन्हा एकदा पर्वकाळ. पण समोर नजर गेली उधळलेला भंडार आमच्या नजरेसमोर येईल आणि त्यातच मिळेल एक दिव्य दृष्टी ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती दिली होती भगवान परमात्म्यानं अर्जुनाला ती कुरु खऱ्या अर्थानं दूरदृष्टी. त्याच दूरदृष्टीचा आधार घ्यावा लागेल आणि याच त्या काळ्या खऱ्या अर्थानं कालभिन्न अंधारामध्ये आम्हाला तो तारा मात्र शोधावा लागेल. समोर नजर जाईल आणि दिसेल तो चंद्रमा, त्या चंद्रमेच्या पलीकडे चितर छायेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा स्वार होऊन अश्वावरती निघावं लागेल. हाच वेळेचा अश्व आता वेगानं मात्र पुढे पुढे सरकत जाईल आणि त्याच वेळी कालखंड नजरेसमोर येत जाईल. पाहता पाहता आमची नजर खऱ्या अर्थानं रोखली गेली पण त्याच वेळी काळ मृदुंगाचा आवाज झाला. आणखी नजर पुढे गेली, ज्ञानोबांचं दर्शन झालं आणि वेळेची पावलं मात्र वेगानं पुढे जाऊ लागली. पण त्याच वेळी रक्ताळे चिळकंड खऱ्या अर्थानं आमच्या नजरेसमोर आल्या आणि आमच्या डोळ्यासमोर उभा ठाकला कालखंड कोणता? 1600 आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोक्यावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर आलो दैन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. चार यवने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै थया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हकार सजीवचना हित निजो दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्णकाळ, तो उद्याचा सुवर्णक्षण. आणि मी चमकले, मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेला माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ माँसाहेबांच्या मनी दाटला. रयतेचे हाल माँसाहेब पाहू लागले आणि माँसाहेब जिजाऊ समोर उभ्या टाकल्या. कारण माँसाहेब जिजाऊ आता शिवनेरीच्या कुशीत शिवाई समोर उभ्या ठाकल्या आणि खऱ्या अर्थानं शिवाई मातेला विचारू लागला, माते
ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रावरती या त्रेता युगामध्ये धर्म स्थापनेसाठी तो अवतार कार्य घेऊन दिलंस प्रभू रामचंद्रांच्या रूपाने या ब्रह्मांडाला, आणि याच रूपानं भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं कुरुक्षेत्रावरती अवतीर्ण द्वापार युगात केलं, मग आता यवनांची तोल धाड पडली, यातून सुटवणारं कोणीच नाही का? जर तुला शक्य होणार नसेल तर माझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा खऱ्या अर्थानं याच स्वराज्याचा स्वातंत्र्यदायी करेल. आणि माँसाहेबांच्या मुखातून बोलू म्हटले, हे अंबिकेना चंडिकाय वरदाने वरदान दे उनमत्ताई सिंहासने चिरफाड न्यामज पुत्र दे. आणि पाहता पाहता शिवणीच्या कुशीमध्ये भल्या पहाटे लक्ष्मीबाईने दरवाजा उघडला, कारण या ब्रह्मांडाच्या पाठीवरती सह्याद्रीचा छावा आणि या ब्रह्मांडाच्या पाठीवरती स्वराज्याचा स्वतंत्र आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्ही नाही आम्हा कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्ही आम्हा नाही दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती, पाठीवर शिवसूर्याचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं शिवशंभू छत्रपती शिवरायानंतर शिवशंभूंनी त्यावर कळस चढवला. पण खऱ्या पाहिला गेलं तर छत्रपती शिवरायांचं आणि तदनंतर खऱ्या 1689 छत्रपती शंभूराजांचं निधन झालं. आणि पुन्हा एकदा हे स्वराज्य आता मात्र पेशवाईच्या दावणीला बांधलं गेलं. पुन्हा पाठीवरती आता मात्र स्वाभिमानानं मान टाकली. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं इतिहासानं पुन्हा वेध घेतला. आणि नजरेसमोर कालखंड उभा राहिला. कोणता? 1725 त्या 1800 कालखंड, पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्या माईंचा कालखंड. पण इतिहासाची पानं मात्र उघडावी लागतील. पुन्हा तोच अश्व आम्हाला स्वार व्हावं लागेल आणि पुन्हा तो कालखंड वर्तमानात आणावा लागेल. अरे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पुण्यपावन चौंडी या गावामध्ये 31 खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर 31 मे 1725 मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाईंच्या पोटी एका तेजस्वी कन्येचा जन्म झाला. आणि या सृष्टीवर एका विश्वकन्येचा उदय झाला. मानकोजी शिंदे नावाच्या विद्यापीठामध्ये आता छोट्याशा अहिल्याबाईंचं खऱ्या अर्थानं शिक्षण सुरू झालं. अहिल्याबाई चालणं बोलणं शिकल्या, लिहिणं वाचणं शिकल्या, पळणं खेळणं शिकल्या. नाना कला नाना गुण यामध्ये अहिल्याबाई तेज तर तरबेज झाल्या. पाहता पाहता वयाच्या 7व्या वर्षापर्यंत खऱ्या अर्थानं धनुर्विद्या ही त्यांनी हस्तगत केली. इतिहास साक्षीला आहे त्या घोड्याला खऱ्या अर्थानं दोन पायानं उभं करण्याची. शंभूराजानंतर जर कला कोणी हस्तगत केली त्या म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी कला हस्तगत करणाऱ्या अहिल्याबाई होत्या. पाहता पाहता मानकोजी शिंदे नावांच्या विद्यापीठामध्ये आता अहिल्याबाई खडू लागल्या. वय झालं 8 वर्ष. याच काळात अहिल्याबाई आपल्या शेतामध्ये घोड्यावरून जात असताना दुपारचं ऊन आग होकत होतं, उन्हाळ्याचे दिवस होते. अहिल्याबाई आपल्या घोड्यावर जात होत्या आणि त्याचवेळी समोरून दोन वाट सुरू येताना दिसले. या वाट सुरून एक वळ अहिल्याबाईंकडे पाहिलं, छोट्याशा लेकराकडे पाहिलं आणि आता मात्र मनात विचार आला, घामानं डुबडुबलेले आहोत, आता पाण्याची गरज आहे, आपण तहानलेले आहोत. आणि म्हणूनच त्याने आवाज दिला, बाळा आम्हाला थोडं पाणी मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि अहिल्याबाईंनी खऱ्या अर्थानं घोड्यावरून खाली उडी घेतली. अहिल्याबाई त्या दोनही वाटसरूंच्या जवळ गेल्या आणि त्यांना सांगितलं, बाबा तहानलेले आहात, पाणी हवंय, चला माझ्यासोबत. आणि मग मात्र अहिल्याबाईंच्या मागे आता मल्हार खऱ्या अर्थानं हे दोनही वाटसरू, त्यातले एक होते मल्हारराव होळकर आणि दुसरे होते बाजीराव पेशवे, खऱ्या अर्थानं मागे जाऊ लागले. पण त्याचवेळी शेताच्या बांधावरून जात असताना छोट्याशा अहिल्याबाईंनी या दोनही वाटसरूंकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा खऱ्या अर्थानं आलेल्या वाटसरूला पाणी पाजण्याअगोदर दोन घास खाऊ घालणं हा आमचा धर्म आहे. आणि त्याचवेळी अहिल्याबाईंनी नारबादाला हाक दिली. नारबादादा? आणि नारबादादा धावत आला. काय ताई साहेब,
अहो खऱ्या अर्थानं वाट सुरू आली त्याची. त्यांना पिठली भाकरीची दोन ताटं घेऊन या. आणि मग मात्र नारबाद आता धावत गेला. दोन पिठली भाकरीची ताटली समोर आली. हात धुताना मात्र मल्हारा विचार करू लागले, अरे खऱ्या अर्थानं एवढंच वय, पण या वयातले हे संस्कार. आणि त्याच वेळी बाजीराव पेशवे उतरले. लक्षात ठेवा मल्हारराव, तुमच्या लेकरासाठी म्हणजे खंडेरावासाठी यापेक्षा दुसरी हिरकणी शोधूनही सापडणार नाही. आणि एवढे शब्द ऐकले आणि मल्हारराव ताटावर बसले. अरे काय हे संस्कार. म्हणून तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर 299 वर्षानंतरही आजही इतिहास उरडून सांगतोय की संस्कार कसे असावे. याची दोनच खऱ्या अर्थानं तीनच उदाहरणं या ब्रह्मांडात आम्हाला इतिहासानं दिली. पहिलं उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ, दुसरं उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई, आणि तिसरं उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं सावित्रीमाई. कारण त्यांना घडवणाऱ्या माता तशा होत्या, म्हणून तर त्या घडल्या. सुशीलामाईंचे संस्कार होते म्हणून अहिल्यामाई घडल्या. पण आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. अहिल्यामाईंच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण उभे आहोत, पण तीच अहिल्यामाई आपल्यामध्ये दडलेली आहे आणि ती आपण प्रज्वलित करण्याचं कार्य करतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण वैदिक काळापासून जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामोलीला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय, म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? अहो खऱ्या अर्थानं माँसाहेब जिजाऊ जेव्हा जाऊनच्या गर्भात जेव्हा शुभराज जे आकार घेत होते तेव्हा माँसाहेबसुद्धा काय करायचं? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाहत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का हो आपल्या ही पोटी उद्याची अहिल्यामाई जन्माला आली पाहिजे, आपल्या ही पोटी उद्याची सावित्रीमाई जन्माला आली पाहिजे, आपल्या ही पोटी उद्याच्या माँसाहेब जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत, आपल्या ही पोटी उद्याचे मालेराव जन्माला आले पाहिजेत, आपल्या ही पोटी उद्याचे खंडेराव जन्माला आले पाहिजेत, आपल्या ही पोटी उद्याचे तुकोजीराव होळकर जन्माला आले पाहिजेत, आपल्या ही पोटी उद्याचे यशवंतराव जन्माला आले पाहिजेत. तुम्ही तर गप्पच झाले. फेअर अँड लव्हलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर सोहळा चालू आहे, तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे, आणि आज योगायोगे दादा आज गौतमी पाटीलही अलिबाग पट्ट्यात आहे. आणि तिला जर बातमी कळाली एवढा सुंदर थळमध्ये सोहळा चाललाय, संध्याकाळी तरुण वर्गाचं गोड नियोजन आहे, 7 ते 9 ही कीर्तनाची वेळ आहे, मग आपण 10 मिनिटं भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या 10 गावांमध्ये फिरत राहिली की आज संध्याकाळी 9:15 गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या गावातला एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकलवर, कोण मोटरसायकलवर, कोण पिकअपमध्ये, कोण ट्रॅक्टरमध्ये, कोण आयशरमध्ये, काहीच नाही मिळालं काही जीसीपीच्या फणीवर, पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एखादी अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे सामान्यत नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला माँ साहेब जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यामाई म्हटलं जातं. पण आज तीच आई हरवली आहे, म्हणून तर आजच खऱ्या अर्थानं या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं अहिल्यामाईंना म्हणावं असं वाटतं, अहिल्यामाय आम्हाला आता माफ करा. अहो विसरून गेलो इतिहास आम्ही, विसरून गेलोय परंपरा. आ चायांच्या डोक्यात पाणी झालंय तेवढी त्याची वाफ करा. अहिल्यामाय आम्हाला आता माफ करा. ज्यांनी खऱ्या अर्थानं मल्हाररावांचा वसा घ्यायचा ते गावात बोंबलत हिंडत आहे, आणि आजच्या घराघरातल्या अहिल्या आपल्या सासवांसोबत भांडत आहे. हे सारं बदलण्याची कुणाची इथं टाप नाही, तेवढी तुम्ही टाप करा. अहिल्यामाय आम्हाला आता माफ करा. आज घराघरातला मालेराव खऱ्या अर्थानं व्हिडिओ गेम खेळतो आहे. आज घराघरातली मुक्ता जंक फूड खाऊन टी व्ही समोर लोळते आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. अहिल्यामाय आम्हाला आता माफ करा. अहो खऱ्या अर्थानं केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळं आहे,
फार थोडी घरं सापडतील जिथं चरित्रात्मक पुस्तकं आहेत. आम्ही पापाचेच वाटे करी तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. अहिल्या माय आम्हाला आता माफ करा. रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या, पण आमची रसाल लेकरं सांगतील आई बापांच्या सहकार्यामुळं आम्हाला कॉप्या करता आल्या. आई बापांचंही खरंच आहे, कशाला उगच म्हातारपणी ताप करा. अहिल्या माय आम्हाला आता माफ करा. राजे पण वारस हक्कानं मिळतं, पण लक्षात ठेवा राजे पण वारस हक्कानं मिळतं, पण माले राव घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळगुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून त्या पुण्यपावन मातीतून अहिल्या माय आज तुमच्या चरणावर दंडवत अर्पित करून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं मागणी करतो की या ब्रह्मांडाच्या पाठीवर तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं आणि पुन्हा एकदा हे पिवळं साम्राज्य संस्कारानं बहरलं जावं. पण वीज चमकली आणि अहिल्यामाई उतरल्या. अरे महाराष्ट्राच्या कल्याणार्थ अहिल्या माय लढली आहे, अहिल्या माय जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे. पण पुनर्जन्माची गळ घालत उगाच आशा न वाढवाव्यात. अहिल्या माई जन्माला येणार नाहीत आता, त्या घरा घरात घडवाव्यात, घरा घरात घडवाव्यात. आणि ते सामर्थ्य ज्या दिवशी आमच्या घरातली उद्याच्या अहिल्या माई पेलतील, त्या दिवशी खऱ्या अर्थानं उद्याच्या काळातले खंडेराव, उद्याच्या काळातले मालेराव या माती जन्माला येतील. पण ते सामर्थ्य पहिल्यांदा आई म्हणून तुमच्या अंतकरणात रुजायला हवं. म्हणून तुकोबारांनी सुद्धा धन्यता देताना प्रथम चरणामध्ये मात्या पित्यांना दिलेली आहे. खऱ्या अर्थानं मात्या पित्यांना धन्यताच यासाठी आहे, कारण मात्या पित्यांच्या संस्कारावर लेकर घडत असतात. आणि अहिल्याबाईंच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं जर एवढी शपथ घेतली तर उद्याच्या अहिल्या माय घराघरात जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. मूळ मुद्द्यावर येतो. खऱ्या अर्थानं हात धुताना मल्हाररावांकडे पाहत बाजी पेशवे उतरले. मल्हारराव लक्षात ठेवा बरं, तुमच्या खंडेरावासाठी यापेक्षा दुसरी हिरकणी शोधूनही सापडणार नाही. आणि त्याच रात्री खऱ्या अर्थानं मल्हाररावांनी माणकोजींसमोर विषय काढला आणि खऱ्या अर्थानं माणकोजींनी तात्काळ होकार दर्शवला आणि पुण्यामध्ये 20 मेला अहिल्या माय आणि खंडेरावांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. वयाच्या 8व्या वर्षी अहिल्या माईंचा विवाह झाला. आणि आता मात्र आपले सासरे मल्हारराव, सासू गौतमीबाई आणि खऱ्या अर्थानं आपले पती खंडेराव यांच्या प्रेमळ सहवासामध्ये वयाच्या 8व्या वर्षी अहिल्या माईंच्या सुखाचा संसार सुरू झाला. आता मात्र खऱ्या अर्थानं युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र, धर्मशास्त्र याचं बाळकडू जन्मल्यापासून मिळाल्यामुळं आता मात्र त्यांची मदत राज्यकारभारामध्ये मल्हाररावांना होऊ लागली. पण मल्हाररावांना माहीत होतं, अरे खऱ्या अर्थानं जर राज्य चालवायचं तर फक्त प्रदेशाच्या सीमा माहीत असून उपयोग नाही, सबंध राज्याच्या सीमा माहीत असायला हव्यात. म्हणून युद्धावरून आल्यानंतर त्या खऱ्या अर्थानं आपल्या पत्नी गौतमीबाई आणि आपली सून म्हणजे अहिल्या माईंना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बाहेर म्हणजे जगाची भ्रमंती करण्यासाठी, देशाची भ्रमंती करण्यासाठी पाठवू लागल्यात. याचा पुरावा जर घ्यायचा असेल तर पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये आजही खऱ्या अर्थानं हस्तलिखित उपलब्ध आहे. त्यानुसार जेव्हा पेशव्यांना काशीला जायचं होतं तेव्हा त्यांनी महेश्वरीमध्ये खलिता पाठवला आणि त्या खलिताचा मायना असा होता, काशीपर्यंत जाणारा नकाशा आपण तयार करून द्यावा. आणि वयाच्या 9व्या वर्षी अहिल्या माईंनी पेशव्यांना काशीकडे महेश्वरी ते काशी जाणारा मार्ग जो आहे त्याचा नकाशा बनून दिला. आता मल्हाररावांच्या खऱ्या अर्थानं विश्वासावरती अहिल्या माई तंतोतंत खऱ्या ठरत होत्या, पण नियतीचे संकेत मात्र वेगळेच होते. त्यांचे पती नरवीर खंडेराव आपल्या प्रदेशाच्या सीमा वाढवत असताना त्यांना आता मात्र 20 जानेवारी 1754 कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्व आलं. आता जाटांसमोर उभं ठाकायचं होतं, जाटांसमोर उभं राहायचं होतं. आता जाटांनाही खंडेरावांचं तेज मात्र माहीत होतं, कारण खंडेराव पाहायला गेलं तर 12 दिवस आधी म्हणजे 8 जानेवारीला याच खंडेरावांनी जाटांना तुडवलं होतं. इतकं तुडवलं होतं की आता खऱ्या अर्थानं त्यांची अवस्था इतकी बिकट झाली होती की घरचे त्यांना ओळखायला सुद्धा तयार नव्हते. इतकं प्रचंड खऱ्या अर्थानं खंडेरावांप्रती आता मात्र जाटांविरुद्ध बंड पुकारलं होतं. आणि अवघ्या 12 दिवसानंतर आता कुंभेरीच्या लढ्यामध्ये जाट पुन्हा उभे होते. पण आता जाटांना मात्र माहीत होतं खंडेरावांशी लढायचं म्हणजे आपलं सैन्य बळकट असायला हवं. तब्बल 80,000 फौज घेऊन आता खंडेरावांच्या समोर कुंभेरीच्या लढ्यामध्ये जाट उभे ठाकले. दुसऱ्या बाजूला खंडेरावांसोबत होते अवघे 3,000 खऱ्या अर्थानं सैनिक. पण आता मात्र खंडेराव उभे ठाकले आणि आपल्या तलवारीच्या बळावर
भरती. आता जाटांना फाडवायला लागले, पण जाटांनी यावेळेस ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभेरीमध्ये विजय हा मिळवायचा, आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्यासोबत तोफा आणल्या होत्या. तोफा एकामागून एक बरसत होत्या, पण त्याही तोफांना आडवत मात्र खंडेराव आता खऱ्या विजयासाठी एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातातली तलवार घेऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उभे ठाकले होते. जाटांना तेज माहीत होतं, पण खंडेराव हाताशी लागत नाही. 10 दिवस गेले, 20 दिवस गेले, 30 दिवस गेले, तब्बल 2 महिने गेले, तरी चिवट झुंज देत खऱ्या अर्थानं खंडेराव राहिले. मग मात्र जाटांचा प्रमुख उतरला, तोपसिंग खंडेराव, खंडेराव हात मी आणा चाहिए. आणि मग तोपसिंगाने सांगितलं, काळजी नसावी हुजूर, उद्याच. आणि पाहता पाहता तोफा सज्ज होऊ लागल्या. पण जशा तोफा सज्ज होऊ लागल्या, आता मात्र खंडेरावांना जाणीव झाली, जाटांना फाडल्याशिवाय मागं फिरणार नाही. पण जाट जर हाती यायचे असतील तर आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे सैन्याची कुमक तेवढी नाही. म्हणून तर त्यांनी पुन्हा उलटतापाली खलिता इकडे मल्हाररावांकडे पाठवला. खलिता समोर आला, खलिताचा मैना समोर आला. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आम्ही जाटांबरोबर लढायला समर्थ आहोत, पण यावेळेस जाटांनी तोफा बजद्यात प्रचंड माघवलेली आहे. आपण ताबडतोब इकडे मार्गक्रम करावं. आणि त्याचवेळी मल्हाररावांनी आपली धर्मपत्नी गौतमीबाई आणि खऱ्या अर्थानं आपली सून म्हणजे आईला महिना सोबत घेतलं आणि कुंभेरीकडे मार्गक्रम करायला सुरुवात केली. कुंभेरीपर्यंत पोचले, पण आता मात्र जाटांच्या तोफा आगोकत होत्या. पण तरीही मात्र चिवटपणे झुंज खंडेराव देत होते. शेवटी मात्र ह्या जाटांचा प्रमुख उतरला, तोपसिंग हे खंडेराव शेर का छावा है, ऐसे हाथ नहीं आएगा. सोचो इस खंडेराव की कमजोरी क्या है. आणि पाहता पाहता 15 दिवस निघून गेले. सकाळची वेळ होती, हुजऱ्या धावत आला, मुद्रा झाला आणि जाटांच्या प्रमुखासमोर उतरला, हुजूर क्या कहते हो, हुजूर क्या बघते हो, जल्दी बघो. आणि त्याचवेळी पुन्हा तो हुजऱ्या उतरला, हुजूर सापडलं. अरे काय खंडेरावाची कमजोरी, क्या बघते हो, बहुत खूप. आणि मग मात्र आता खऱ्या अर्थानं तो तोपसिंग उभा राहिला आणि विचारू लागला, क्या है क्या है क्या है खंडेराव की कमजोरी. आणि मग तसा उजऱ्या उतरला, हुजूर या खंडेरावाची कमजोरी म्हणजे गावागावात वसलेली रयत आहे. छत्रपती शिवरायानंतर एकमेव राजा असा सापडतो ज्याचा जीव मिडास राजासारखा सोन्या नाण्यात नाही, ज्याचा जीव परिकथेतल्या गुलामात नाही, ज्याचा जीव इथल्या सर्वसामान्य जनतेत आहे. आणि मग जाटांनी वेगळाच डाव टाकला, खंडेरावाशी समोर लढता येणार नाही. मग खंडेरावाचा जीव ज्या सर्वसामान्य जनात लपलेला आहे त्यांना छळायला सुरुवात केली. रात्रीच्या पाहता पाहता घरं उद्ध्वस्त होऊ लागली, रात्रोरात घरं पेटू देऊ लागली. आणि मग आजूबाजूच्या गावातलं हे वातावरण पाहिलं आणि मग खंडेराव मात्र चौताळले. आता पाहता पाहता आपल्या तलवारीचं शौर्य लखलखलं. अरे कुठं कुठं शिवावं, जाटांना प्रश्न पडत होता की खंडेराव सगळेच फाडत निघाले, पण आता मात्र सर्वसामान्य रयतेला त्रास होऊ लागला. आणि मग मात्र हे तोफेचे गोळे अडवण्यासाठी खंडेराव उभे ठाकले, समोर आले. पण त्याचवेळी तोफेचा एक गोळा सुसू करत वेगानं पुढे आला. खंडेरावांच्या तर तलवारी होत्या, तलवारी खऱ्या अर्थानं यवनांचं रक्तपीत होत्या, पण त्याचवेळी तोफेचा गोळा मात्र आदळला आणि खंडेरावांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. खंडेराव कोसळले. हे चित्र पाहिलं आणि मालेराव विचार करू लागले, बल्लाराव विचार करू लागले, अरे ज्यानं मला खांदा द्यायचा, माझ्या लेकराला खांदा देण्याची वेळ आली. जागेवर खाली बसले, अहिल्या माई तर पाहत होत्या. अरे कपाळाचं कुंकू गेलं, जगण्याचा आधार गेला, कशासाठी जगावं. आणि त्याचवेळी त्यांनी खरी मळवट भरला, सफेद वस्त्र परिधान केली आणि आता पावलं मात्र खंडेरावांच्या चितेकडे पडू लागली. आता सती जायचं हा निर्णय मनाशी झाला. एक एक पाऊल पडत होतं आणि भरल्या डोळ्यांनी मल्हाररावांची नजर गेली. सफेद वस्त्र परिधान केलेल्या अहिल्या माईंकडे पाहिलं आणि मल्हारराव उतरले, अहिल्या कुठे निघालीस ग? आणि अहिल्या माईंनी शांतपणे मल्हाररावांकडे पाहिल्याने सांगितलं, मामाजी हा जाडू नका मला, आज अडवू नका मला. पण अहिल्या निघालीस कुठं? मी आता सती जायला निघाले. आणि एवढे शब्द ऐकले आणि मल्हाररावांना उतरले, नको जाऊस रे लेकरा, माझा लेख मी घन गमवला, आता माझी लेख नाही गमवू शकत. पण अहिल्या माईने हात जोडून सांगितलं, नाही मामांजी आज खऱ्या अर्थानं मला अडवू नका. आणि मल पाहता पाहता अहिल्या माई पुढं पावलं टाकू लागल्या आणि मागून मल्हाररावांचा आवाज आला, अहिल्या जातेस तर ठीक आहे, पण आज माझी गुरुदक्षिणा देणार नाहीस तू. आणि अहिल्या माईने हात जोडून सांगितलं, मामांजी तुमची गुरुदक्षिणा दिल्याशिवाय आता मी माघारी फिरणार नाही. काय आपली गुरुदक्षिणा? आणि तसे मल्हारराव जागेवर उभे ठाकत उतरले, खऱ्या अर्थानं तू सती जाऊ नयेस, हीच माझी गुरुदक्षिणा. आता मात्र अहिल्या माईंचा नाईलाज झाला आणि पेटलेल्या चितेवरती खंडेरावांच्या चितेवर आपला हात ठेवला आणि अहिल्या माईंनी शपथ घेतली, यापुढं खऱ्या अर्थानं खंडेरावांची धर्मपत्नी त्या नावानं हा मळवट आहे, त्या मळवटाच्या सौभाग्याची शपथ घेऊन ही अहिल्याची शपथ घेते की यापुढं माझ्या श्वासाचा प्रत्येक श्वास हा रयत कल्याणासाठी असेल. पुन्हा एकदा उतरेल ते शुभांचं स्वराज्य. आणि पाहता पाहता इथून अहिल्या माईंच्या जीवनाचा प्रवास बदलला. आता मात्र खऱ्या अर्थानं घरभेदा
सगळ्यांचा एकीकडे त्रास होता, पण दुसऱ्या बाजूला आता हे राज्य उभं करायचं होतं. याच काळात मल्हारा उत्तरते झाले आणि दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा की दिवस म्हणणार दिल्लीच्या तत्तावरी बैसतो मराठा माझा. हे सांगण्याची वेळ आली आहे. आणि तुम्हाला जर ते शक्य होणार नसेल तर आम्ही आमचं स्वतःचं साम्राज्य निर्माण करू. ही गर्जना मल्हाररावांनी केली. पाहता पाहता सरळ खऱ्या अर्थानं पेशवाना सुप्तीला घेतलं आणि मात्र डाव आखला गेला. आता दिल्लीपतीपर्यंत पोहोचायचं, दिल्लीची गादी मिळवायची. कारण धनगर या समाजाचा पूर्वपार शब्द जो आहे त्या शब्दाचं नाव आहे धनगड. म्हणजे मूळ शब्द जो आहे तो धनगड शब्द आहे आणि धनगड शब्दापासून पुढे धनगर हा शब्द आला. आता धनगड शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रातला अर्थ पाहिला, धन म्हणजे संपत्ती आणि गड म्हणजे त्याचा आगार ज्यांच्याकडे होता. या ब्रह्मांडामध्ये जर सगळ्यामध्ये पाहिलं तर पूर्वंपार तुम्ही शोध पहा. अक्षराचा शोध जर कोणी लावला तो रॉबक नावाच्या एका धनगर पुत्रानं लावला. या ब्रह्मांडाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं ज्ञानाचा पातळी ज्यांनी खऱ्या अर्थानं उंची गाठली ते कळसरूप साधलेले कालिदास हे सुद्धा धनगर समाजातील. ते राम हे सुद्धा धनगर समाजातील. पहिला लोहचुंबकाचा शोध ज्या रॉबर्टनं लावला तोही धनगर समाजाचा पुत्र आहे. अहो खऱ्या अर्थानं पहिला गेला तर मौर्य चंद्रगुप्त खऱ्या अर्थानं कोणत्या समाजातील? धनगर समाजातील आहे. धनगड या शब्दाचा अर्थ आहे की आम्ही संपत्तीनं परिपूर्ण आहोत. मग ती संपत्ती फक्त खऱ्या अर्थानं पैशाची नाही, ती चरित्र चारित्र्याची सुद्धा संपत्ती आहे. पण आज अहिल्याबाईंच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण त्या शब्दांनाही जागलं पाहिजे. आणि ते जागतोय का हा प्रश्न अंतकणात निर्माण करून जर बदल करू शकलो तर मला वाटतं वास्तवानं जन्मोत्सव सोहळा साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता मात्र अहिल्याबाईंची शपथ घेतली पण इतिहासाची पानं मात्र इथं थांबली नव्हती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्ये त्यांचे सासरे म्हणजे मल्हाररावांचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यामध्ये गौतमीबाईंचं निधन झालं. आता मात्र एकीकडे आपल्या कपाळाचं कुंकू आपले पती गेले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्ये आपले सासरे ज्यांच्या खऱ्या अर्थानं भक्कम आधारावरती अहिल्याबाईंच्या जीवनाचा इंदोरचा प्रवास सुरू होता, महेश्वरीचा प्रवास सुरू होता, ते खऱ्या अर्थानं मल्हाररावांचं जाणं झालं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात गौतमीबाई यांचंही जाणं झालं. आणि आता मात्र इंदोरचं राज्य पोरकं होऊ लागलं. समोर एकच आधार होता आणि ते म्हणजे अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव. ज्या मालेरावांबद्दल इतका इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं गोंधळ निर्माण केला कारण इतिहासानं 2 पानं बदलली. हे कार्यक्रम होणं का गरजेचं आहे? ही जयंती उत्सव सोहळा होणं का गरजेचं आहे? याची कारणं पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत अहिल्याबाईंच्या जीवनचरित्रावर जेवढी पुस्तकं आली त्यातल्या बहुतांश पुस्तकांमध्ये 2 उल्लेख येतात. एक म्हणजे खंडेराव वेस्ती होते आणि दुसरा उल्लेख येतो अहिल्याबाईंनी खऱ्या अर्थानं मालेराव त्यांचे पुत्र मालेरावांना हत्तीच्या पायी दिलं. खऱ्या अर्थानं कोणीही माझ्यासमोर बसण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे कोणतेही प्रश्न विचारा. पहिल्यांदा तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, इथून पुढे तुमच्या मुलांना शिकवताना 2 गोष्टी सांगा. एक म्हणजे खंडेराव व्यस्ती नव्हते आणि दुसरं म्हणजे मालेरावांना अहिल्याबाईंनी हत्तीच्या पायी दिलंच नाही. याची कारणं का तरी शोधावी लागतील. खऱ्या अर्थानं ज्या खंडेरावांनी कुंभेरीच्या लढ्यामध्ये शाळूच्या मातीच्या भाकरी खाल्ल्या पण खऱ्या अर्थानं विजय अश्व कायम ठेवला त्या खंडेराव व्यस्ती असू शकतात. पण आम्हाला पॉलिस्टर चकचकीत जगण्याची सवय लागली आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं खंडेरावां ज्याप्रमाणे शंभूराजेंचा इतिहास बदलला गेला त्याप्रमाणे खंडेरावांचा सुद्धा इतिहास बदलला गेला. कारण या मराठा साम्राज्याची 2 पताका आहे, एक शिवशंभूंची पताका आणि दुसरी खंडेराव मालेरावांची मोहोळकर शाहीची परंपरा आहे. या परंपरेनं हे स्वराज्य निर्माण केलं. आज आम्ही त्यांना जाती जातीत गुरफटण्याचा प्रयत्न करतो पण सकळ ब्रह्मांडातला समाज म्हणजे मराठा असे एक खऱ्या अर्थानं शब्द तयार झाला. मराठा म्हणजे फक्त मराठा जात नाही, मराठा म्हणजे सगळे. खऱ्या अर्थानं हिंदू म्हणून आम्ही जगत असताना आज मात्र आजूबाजूला पाहायला गेलं काही दिवसापासून जाती जातीची राजकारण ही फार पेटू लागली. खऱ्या अर्थानं आजूबाजूला पाहायला गेलो तर जाती जातींमधला द्वेषही वेगानं वाढू लागला. पण या द्वेषाच्या पलीकडे खऱ्या अर्थानं महापुरुषांनी कार्य केलं म्हणून त्या पुरुषांचा महापुरुष झाला हे वास्तव पहिल्यांदा आम्ही लक्षात घेणं काळाची गरज आहे. आता खंडेराव व्यस्ती असा पहिला आरोप झाला, पहिल्या त्या आरोपावरती बोलूयात. आता मला खरं जर खंडेरावांचं जीवन पाहिलं वयाच्या खऱ्या अर्थानं 8व्या ज्यावेळेस अहिल्याबाईंचं वय 8 वर्ष होतं तेव्हा इतिहास सांगतो की खंडेरावांचा विवाह झाला त्यावेळी त्यांचं वय 12 वर्षांचं होतं आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांना खऱ्या अर्थानं जगतसिंगांच्या मदतीला ते जयपूरला वारशुद्धासाठी गेले. आता तिथं जगतसिंगांच्या मदतीला 2 वर्ष तब्बल आता खऱ्या अर्थानं त्याच्या भावासोबत म्हणजे खऱ्या सावत्र भावांसोबत लढले आणि त्या युद्धामध्ये इतिहास साक्षीला आहे त्या जगतसिंगांच्या बरोबर असलेल्या युद्धामध्ये जगतसिंहांना त्यांनी विजयी केलं आणि मग मात्र माघारी आले. पण ज्यावेळी माघारी आले त्याचवेळी त्यांच्या कर्तृत्वाची गाथा ऐकून दिल्लीतून खऱ्या अर्थानं बोलवणार
आलं, दिल्लीपर्यंत पोहोचले आणि 8 जानेवारीला खऱ्या अर्थानं त्यांनी जाटांविरुद्ध युद्ध पुकारलं. सलग 4 खऱ्या पाहिला गेलं तर तिथंही खऱ्या अर्थानं 3 वर्षाचा हा युद्धाचा प्रवास पूर्ण झाला आणि त्यानंतर ते शौर्य पाहिलं आणि कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्व सर्व सुयोग्य सेनापती म्हणून खंडे रावांकडे झालं. मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, खऱ्या अर्थानं कुंभेरीचा लढा जो झाला ती तारीख आहे 20 जानेवारी 1743. आता 46 ही तारीख आहे आणि तुम्ही इथून गेल्यानंतर गुगलवरती सर्च करा, जगतसिंगांच्या मदतीला वारसुद्धामध्ये जेव्हा खंडेराव गेलेत तेव्हा ती तारीख जर पाहिला गेली तर ती तारीख आहे 1747. म्हणजे जर 7 ते 8 वर्षांचा प्रवास आम्ही पूर्णत्वानं पाहिला गेला तर या प्रवासामध्ये वारसुद्धाचं युद्ध आहे, जाटांबरोबरचं युद्ध आहे, कुंभेरीचा लढा आहे. म्हणजे या 7 वर्षात जो खऱ्या अर्थानं नरवीर एकही दिवस रणांगणाच्या बाहेर नाही, जो एकही दिवस बाहेर नाही, तो जर व्यसनी असता इथं आपण कितीही पथ्ये पाळली तरी खऱ्या अर्थानं 2 वर्षात लिव्हर फुटतं. 8 वर्ष शाळूच्या मातीच्या भाकरी खाऊन एक नरवीर लढत राहिला. मग जर व्यसनी असतं तर हे शक्य झालं असतं? पण तरीही मात्र शाळूच्या भाकरी खाऊन मराठा साम्राज्य अटके परवाढवण्याचं काम ज्या खंडेरावांनी केलं त्यांचा इतिहास आम्ही चुकीचा लिहिला. मालेरावांचा इतिहास असा लिहिला गेला की अहिल्यामाईने त्यांना हत्तीच्या पायी दिलं. आता मालेराव न्यायनिष्ठ धर्मपंडित, खऱ्या अर्थानं ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, या स्वामींच्या वृत्तीवरती त्यांनी पहिल्यांदा असूड ओढला. अरे खऱ्या अर्थानं पाहता पाहता महेश्वरीच्या जरतारी कारागिरानं फक्त एका स्त्रीची छेड काढली, तिला आत्म पाहिला गेलं तर त्या जरतारी कारागिराला मृत्यूंड देणारे म्हणजे मालेराव आहे. मालेरावांचा इतिहास जर पाहिला गेलं तर मालेराव आत्ताच आपला मुलायजा ठेवत नाही आणि जर गादीवर ते बसले तर ते आपल्यालाच ठेवणार नाही. म्हणून त्यांच्यावर तब्बल 12 वेळा पुरोहितांनी विषप्रयोग केला. पण तरीही हा खऱ्या अर्थानं ढाण्या भाग खऱ्या सोनगीड अंबर आणि उत्तरेकडच्या आपल्या सीमा वाढवत निघाल्या. पण ही कारकिर्द अल्पकाळ ठरली. 1 वर्ष राज्याभिषेक झाल्यानंतर मालेराव होते, त्यानंतर आजारपणात त्यांचं निधन झालं. हा मूळचा इतिहास आहे पण त्यालाही वेगळ्या पद्धतीने नेण्यात आलं. मालेरावांचं निधन झालं, आता इंदोरचं राज्य पोरकं झालं पण इथेही डाव आखला गेला. अहिल्यामाईंना आजही इतिहासाच्या पानांमध्ये गिनीज बुकात का नोंद आहे? खऱ्या अर्थानं दुःखाची जटा आपण म्हणतो, थोडंसं जगणं समाजासाठी अहिल्यामाईंचं चरित्र बारकाई नावाचा संबंध जीवन त्यांचं समाजासाठी अर्पित झालंय ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. मालेरावांचं निधन झालं, आधी त्या अगोदर खंडेराव गेलेत, मल्हारराव गेलेत, गौतमीबाई गेल्यात, आता मात्र खऱ्या अर्थानं इंदोरचं राज्य पोरकं झालं. एकीकडे होते अहिल्यामाई आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या छोट्याशा कन्या म्हणजे मुक्ता. आता मात्र इंदोरच्या गादीवर बसणार कोण प्रश्न निर्माण झाला आणि इथंच मात्र पेशव्यांनी आपला डाव टाकला. पेशव्यांनी मनाशी निर्णय घेतला, राघव त्याच्या मनात आलं की आता इंदोरच्या गादीवरती दत्तकपुत्र द्यायचा म्हणजे आपल्या हाती सगळी सत्ता येईल आणि अहिल्यामाईंना मात्र खऱ्या अर्थानं तीर्थयात्रेला पाठवून द्यायचं. आणि यासाठी त्यांनी हाताशी धरलं तो म्हणजे खऱ्या अर्थानं इंदोरचा कारकून ज्याचं नाव होतं पाहिला गेलं दिवाणजी, ज्याचं नाव होतं गंगाधर पंत. गंगाधर पंतांना राघोबांना हाताशी धरलं आणि सरळ सरळ डाव टाकला की राज्यकोशातून सगळा खर्च करायचा, अहिल्यामाईंना मात्र पाठवून द्यायचं आणि दत्तकपुत्र गादीवर बसवायचा आणि इंदोरचं राज्य मात्र आपल्या ताब्यात घ्यायचं. पण खाल्लेल्या मिठाला तिथलाच इंदोरचा कारकून ज्याचं नाव शिवाजी गोपाळा, हा शिवाजी गोपाळा जागला. त्याने अहिल्यामाईंना घडलेले सगळा वृत्तांत सांगितला आणि मग मात्र आता तुम्ही तीर्थयात्रेला जावं, आपण दत्तकपुत्र गादीवर बसू असं गंगाधर पंतांनी म्हणतात. खऱ्या अर्थानं ही महारुद्र महावाघीन चौताळली आणि पुण्यश्लोक अहिल्यामाईंनी सांगितलं गंगाधर पंत, खऱ्या अर्थानं माझा मुलगा गेला मी दुःखात असेल म्हणून तुम्ही तुमचा डाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. ही वाघीण जर आता खऱ्या अर्थानं उभी ठाकली आणि या बांगड्यांनी जर हातामध्ये तलवार पकडली तर सांगून ठेवा श्रीमंती दौलतीला जड जाईल. आणि अहिल्यामाईंनी उलट टपाली, पुण्याकडे पेशव्यांना खरिता धाडला की माझे खऱ्या अर्थानं सासरे म्हणजे मल्हारराव आयुष्याच्या शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्यासाठी जगले, माझे खरे पती खंडेराव कुंभेरीत वीरगतीला गेले, माझा मुलगा मालेराव खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी लढत राहिला आणि आता खऱ्या अर्थानं कुटुंबात मला बळ द्यायची वेळ आली असताना पेशवे राघवदादा मात्र उलटाडा वाखत आहे. त्यांना ताकीद द्यावी, सक्त ताकीद द्यावी खाली आणि आपली नम्र. खऱ्या अर्थानं अहिल्यामाई जय मल्हार. पाहता पाहता आता खलिता समोर आला, खलिताचा मायना वाचला पण पत्र मात्र खलिता बाजूला पडला आणि दुसऱ्या बाजूला राघोबा पन्नासराची फौज घेऊन आता उज्जैनच्या काठावर आल्या. मग मात्र चौताळली ही वाखेल. अहिल्यामाईने सांगितलं, अरे जर खऱ्या अर्थानं दोन्हीकडे मराठा साम्राज्य आहे, नुकसान मराठी साम्राज्याचं होणार आहे पण आता जर खऱ्या अर्थानं स्वराज्यावर चाल करून पेशवे येत असतील, राघोबा येणार असेल, या नागाचा फणा ठेचा वाच लागेल. आणि त्याचवेळी शरीफ भाईच्या
मदतीनं या ब्रह्मांडाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवरची पहिली स्वतंत्र महिलांची फौज अहिल्याबाईंनी उभी केली आणि इथं मानसशास्त्राचा नवीन डाव टाकला. अहिल्याबाईंनी उलटटापली राघवदादाला पत्र लिहिलं, राघवदादा खऱ्या अर्थानं तुम्ही आलाच आहात, युद्ध करणारच आहात, तर तुमच्या विरुद्ध लढायला मला उभं ठाकावंच लागेल. माझ्यासोबत खऱ्या अर्थानं सुसज्ज अशा महिलांची सशस्त्र फौज आहे. मी मेले तरी कीर्ती करून जाईल. पण राघवदादा फक्त एक विचार करा, तुम्ही जर हरलात आणि तेही महिलांच्या फौजेकडून, समाजाचं सोडून द्या, पण तुमच्या बायकोसमोर सुद्धा तुम्ही परत उभे ठाकू शकत नाही. आणि मानसशास्त्राचा हा डाव आता मात्र बरोबर पडला. आणि राघवदादा विचार करू लागला, जर आपला पराभव झाला आणि तोही महिलांच्या फौजेकडून, पण एवढा विचार करत असताना समोर मात्र पुढंच खऱ्या अर्थानं आता अहिल्याबाईंनी त्यांची सर्व सेना, कारण एकीकडे घरभेद्यांनी जरी त्रास दिला असेल पण एकीकडे भोसले खऱ्या पाहिला गेलं तर आता इतर मराठी साम्राज्य, गायकवाड साम्राज्य हे आता एकीकडे अहिल्याबाईंना येऊन मिळालं होतं. समोरचा सेनासागर पाहिला आणि मग मात्र राघवदादा गर्भगळीत झाला. आता मागं जर फिरावं, पराभवाचा कलंक बसेल आणि युद्धाला सामोरं जावं तर पराभव निश्चित आहे. म्हणून राघवानं उलटा डाव टाकला आणि राघवानं पत्र अहिल्याबाईंना लिहिलं. पत्राचा मायना असा होता, ताई अगं खऱ्या अर्थानं तुझा मुलगा गेला म्हणून तुला मी भेटायला आलो आणि तू माझ्यासमोर सैन्य घेऊन उभी ठाकलीस. अहिल्याबाईंनी उलटटपाली खरीता लिहिला, जर तुम्ही या बहिणीला भेटायला आला होतात तर 50,000 फौज कशाला हवी होती? हे सगळं राज्य तुमचंच आहे, तुम्ही यावं, आपल्या बहिणीला भेटावं आणि पालखीत बसून मानानं माघारी जावं. शेवटी काळवंडलेला राघवदादा पालखीत बसला, खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंच्या भेटीला आला आणि तोंड काळं करून मात्र निघून गेला. अरे मालेराव जाऊन 12 दिवस झाले, तर 13व्या दिवशी राघोबा उज्जैनच्या काठावर येऊन उभा ठाकला. तरी धीरदत्तपणे अहिल्याबाई त्या सामोऱ्या गेल्या आणि खऱ्या अर्थानं विजयश्री खेचून आणली. म्हणून त्या ब्रह्मांडाच्या गडकोटांमध्ये सुद्धा आणि इथं बसणाऱ्या खऱ्या अर्थानं प्रत्येक दगडावरती सुद्धा अहिल्याबाईंच्या वीर कथेचा इतिहास प्रत्येक पाना जिवंत आहे. मातीला घडवण्याचं कार्य अहिल्याबाईंनी केलं. इथंच इतिहास थांबत नाही, तर त्या काळात मल्हाररावांकडे स्वतःच्या, पुन्हा धनगड शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, 6,000 कोटीचं स्वतःचं खऱ्या अर्थानं संपत्ती होती. पण ही सगळीच्या सगळी संपत्ती त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी समाज कल्याणासाठी वापरली. आता ही आठवडे बाजाराची जी संकल्पना आपण पाहतो ना, या आठवडे बाजार संकल्पनेच्या उद्गाती जर कोण असतील त्या म्हणजे अहिल्याबाई आहेत. जेजुरीला गेल्यानंतर गरम पाण्याचं जे कुंड पाहतो, हे कुंड कोणी निर्माण केलं? अहिल्याबाई आहेत. अहो 3500 ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, ज्या धर्मशाळा जर कोण असतील त्या अहिल्याबाई आहेत. अहो विचार करा, अहिल्याबाईंनी खऱ्या अर्थानं आज ही रोजगार हमीची जी योजना आहे याच्या उद्गात्या जर कोण असतील त्या अहिल्याबाई आहेत. कारण एकीकडं सामान्य जनांच्या हाताला काम मिळायला हवं आणि दुसरीकडे या सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात, म्हणून या धनाचा वापर झाला. त्यासाठी कुशल अकुशल मजूर कामाला लागले. ज्यांच्या हातात काही नव्हतं त्यांना हाताला काम मिळालं आणि जिथं सुविधा नव्हत्या त्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. छत्रपती शिवरायानंतर एकमेव खऱ्या अर्थानं राष्ट्र
महाराष्ट्र माता आहेत की ज्यांनी पावसाळ्यामध्ये जर पीक वाया गेलं, उन्हाळ्यामध्ये जर पाऊस पडला नाही, तर सर्वच्या सर्व शेतमारा माफ करण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं. मनुष्य हा जातीवर नाही, आपल्या कर्मावर श्रेष्ठ होतो हा सिद्धांत सामान्य जनांच्या अंतकरणात रुजवला. म्हणून तर खऱ्या अर्थानं सर्व समावेशक समाजानं खऱ्या अर्थानं त्यांना आपल्या काळजामध्ये ठेवलं. अहो एवढंच काय, पण याही पलीकडे जाऊन जर सांगायचं म्हटलं, त्यांनी कलाक्षेत्रामध्येही मोरोपंत असतील, मोरेश्वर पंत असतील, यांना खऱ्या अर्थानं जर अनंत फंदी असतील, अनंत फंदींना तर एकदा आईल्या माईंना भेटायचं होतं. सातपुडा पर्वताच्या मार्गाने ते येत होते आणि भिल्ल समाजानं सापुतारामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी घेरलं गेलं आणि 2 दिवस ठेवल्यानंतर महादेवाला बळी देण्यासाठी अनंत फंदी या नामवंत कवींना त्या ठिकाणी आता मात्र स्नान घालण्यात आलं. आता त्यांना त्या ठिकाणी महादेवांचा बळी द्यायचा हा बेट ठरला गेला. पण शेवटचा पर्याय म्हणून अनंत फंदींनी अहिल्याबाईंच्या जीवनपटावर केलेली लावणी सादर केली आणि ती जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा भिल्ल नायकानं अनंत फंदींना डोक्यावर घेतलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यावर घेऊन हे सगळे भिल्ल समाज पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंच्या भेटीला त्यांना घेऊन गेले. अरे फक्त 1-2 समाज नाही, प्रत्येक समाजाच्या अंतकरणामध्ये ज्या मातेने खऱ्या अर्थानं हा श्वासकोंदन केलं ते नाव म्हणजे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई आहेत. अहो एवढंच काय, पण याही पुढे जर सांगायचं म्हटलं तर स्वतःची मुलगी, कारण आपण आपल्या जवळचं देऊ कुठपर्यंत, जोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःपर्यंत पोहोचत नाही. उमऱ्याच्या बाहेरचं सगळं देऊ पण स्वतःची पोर सुद्धा समाज कार्यासाठी, समाज कल्याणासाठी ज्यांनी अर्पित केली ते नाव म्हणजे खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यामाई आहेत. कारण एकीकडं आता राघवदादा माघारी गेला, पण त्यानंतर इंदूरमधले खऱ्या पाहिला गेलं तर जे पुरोहित होते या पुरोहितांच्या मनामध्ये आणखी एक डाव पडलेला होता. कारण मालेरावांना ते पदावरून काढू शकत नव्हतं, काढलं नाही, ही खंत त्यांच्या अंतकरणात होती. म्हणून त्यानं पाहिला गेलं, आता नवीन डाव टाकायला सुरुवात केली. इकडं पुरोहितांचे डाव पडत होते आणि दुसऱ्या बाजूला दरोडेखोरांचा उत्पात महेश्वरीमध्ये सुरू झाला. तो एवढा वाढला की रात्रीच्या रात्री दरोडेखोर यायचे, गावाच्या गावं उद्ध्वस्त करून जायचे. पण याही परिस्थितीमध्ये मार्ग काय काढावा म्हणून अहिल्याबाईंनी मोकळ्या खऱ्या अर्थानं जागेवरती आपली सभा भरवली. सगळी जयत समोर बसली होती, अहिल्याबाई काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि त्याचवेळी अहिल्याबाईंनी सांगितलं, या संबंध राज्यामध्ये दरोडेखोरांचा उत्पात वाढलेला आहे, जो कुणी तर होऊन खऱ्या ह्या दरोडेखोरांचा नितपात करेल त्याला माझी एकुलती एक कन्या मुक्ताचा त्यासोबत आनंदाने विवाह करून देईल. आणि सगळे दरबार शांत झाला, सुई पडली तरी आवाज येईल असा दरबार स्तब्ध होता. आणि त्याचवेळी एक तरुण उभा ठाकला, त्या तरुणांना सांगितलं, आई साहेब खऱ्या अर्थानं आपण मला आज्ञा द्यावी, आपण मला विडा द्यावा, या दरोडेखोरांचा नितपात करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, फक्त मला काही वेळ द्यावा. अहिल्याबाईंनी आशीर्वाद दिला आणि तो तरुण मात्र आता हातातली तलवार गरगर फिरू लागला, जाणपट्टा फिरू लागला, पाहता पाहता दरोडेखोरांना बरसू लागला. पुढच्या तब्बल 3.5 महिन्यामध्ये त्यानं राज्यातल्या दरोडेखोरांचा नितपात केला आणि आनंदानं खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंनी त्याला 71 गावं भेट देत त्या ठिकाणी आपली कन्या मुक्ताचा विवाह केला. ज्यांच्या बरोबर विवाह केला तो म्हणजे भिल्ल समाजातील महानायक यशवंतराव फणसे. खऱ्या अर्थानं आपली स्वतःची लेखसुद्धा समाज कल्याणासाठी अर्पित करणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल, खऱ्या अर्थानं ते राष्ट्रमाता जर कोण असेल, ते अहिल्याबाई आहे. इतिहास आम्ही कधीतरी समजून घेतला पाहिजे. आता खंडाळ्याच्या घाटांना येताना, आता येताना मी मगाशी पाहिलं, ड्रायव्हर लोक गाडी घेऊन निघाले की त्याचा खाली 1 रुपया टाकतात छोट्याशा मंदिराजवळ. हे मंदिर कुणाचं? हे मंदिर कुणाचं? शिंगरोबा धनगरांचं हे मंदिर. पण ह्या मंदिरावरती 1-1 रुपया टाकला जातो. पण विचार करा, जर शिंगरोबा धनगर नसते तर कितीही प्रयत्न झाले खंडाळ्याचा घाट कधी उभाच राहिला नसता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण डेक्कन कॉलेजमध्ये आजही जे हस्तलिखित आहेत त्या अनुषंगानं जर पाहिलं तर इंग्रजांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मार्ग तयार करायचा. मग कोणते मार्ग? तर 2च मार्ग इथं उभं राहायला हवेत. कारण मूळ बाजारपेठ म्हणजे बंदरापासून जवळ असायला हवी. मग कल्याण हे बंदर उभं ठाकलं आणि कल्याणपासून आता माल पुढे पोहोचवायचा आहे. कारण मराठवाड्याची भौगोलिक स्थिती फार मोठी होती. या दोन्हींचा प्रवास साधला गेला पाहिजे, पण तोही योग्य वेळी साधला गेला पाहिजे. काय करावं? अशा वेळी मार्ग दुसरा नव्हता. मग कोणता? तर इथून जर खऱ्या अर्थानं आपल्याला मार्ग बनवता आला तर. पण मार्ग बनवता असताना आता इथंही मोठी अडचण होती. खंडाळ्यापर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं, पण खंडाळ्यात आल्यानंतर खंडाळ्याचा घाट म्हणजे आज तो घाट पाहायला मिळतोय, त्यावेळेस असणारा तो डोंगर. पण उत्तरेकडे पाहावं चुनखडी होती, दक्षिणेकडे पाहावं फक्त काळा पाषाण दिसायचा. उत्तरेकडचा हाही काळा पाषाण पूर्ण, तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कपिला जातीचा. त्यामध्ये कितीही तुम्ही प्रयत्न करा पण रस्ता मात्र फुटू शकतो.
शकत नाही. करावं काय? एक वर्ष निघून गेलं, दुसरं वर्ष निघून गेलं, तिसरं वर्ष निघून गेलं, तब्बल 12 वर्ष इंग्रज फक्त खंडाळ्याच्या डोंगराला धडका देत राहिले, पण तरीही मात्र त्यातून रस्ता बनत नव्हता. शेवटी जगाच्या पाठीवरचे इतिहास साक्षीला आहे, तब्बल 17 वेगवेगळ्या देशातले इंजिनियर आले, त्यांनी धडका घेण्याचा प्रयत्न केला, पण खंडाळ्याचा डोंगर तरीही फुटला नाही. पण लोढवळ्याच्या अलीकडं एक पोरग मात्र रोज आपल्या काठीला घुंगर बांधलेलं आणि शेळ्या घेऊन शेतात यायचं. हे गोरे टोपीकर पाहिलं की रोज हसायचं आणि मग खऱ्या अर्थाने शेळ्यांमागं जाताना विचारायचं, काय काम काढलं? आणि इंग्रज टोपीकर त्याला पहिले बाजूला करायचं. एक वर्ष निघून गेलं, दुसरं वर्ष निघून गेलं, 5-6 वर्षामध्ये कितीतरी इंजिनियर होऊन गेले, पण रस्ता काही होत नव्हता. रस्ता बनवण्याचा प्रयत्न व्हायचा, पण खऱ्या अर्थाने तो पाषाण निघत नव्हता. जिथून रस्ता बनवला जायचा, चुनखडी घसरायची, सगळ्या रस्त्याची माती होऊन जायची, पण हे पोरग मात्र विचारत राहायचं काय? पण पहिले 5 वर्ष लक्ष दिलं नाही. आणि एक दिवस सहज एक टोपीकर उतरला, अरे तुला काही कळतंय का? तू बकरांच्या मागचा, तुला काय कळणार आहे यातलं? अरे इथं रस्ता बनतोय, खाड बनवायचा आहे, पण रस्त्याचा मार्ग सापडत नाही. एवढे शब्द ऐकले आणि ते पोरग मात्र जोरजोरात हसायला लागलं. आता इंग्रजांना राग आला आणि इंग्रजी अधिकाऱ्याने विचारलं, का हसतोयस? आणि तसं ते पोरग उत्तरलं, हसू नको, तो काय करू, वर्षभराचं काम नाही, त्याला एवढे वर्ष लागतात होय. आणि तसं मात्र तो इंग्रज अधिकारी आता संतापला गेला, तळपायाच्या मस्तकाला आली आणि तोही उत्तरला, खरे क्रोधित होऊन उत्तरला, अरे जर असंच असेल तर तू दाखव बरं मार्ग करून. आणि तसं ते पोरग उत्तरलं, त्यात काय आहे एवढं, तुम्ही फक्त आता फक्की घेऊन माझ्या मागं चाला आणि माझी घुंगराची गाडी पुढं आणि तुमची फक्की मागं, झाला खंडाळा. आणि पाहता पाहता शिंगरबांनी हातामध्ये घुंगराची काठी, आपल्या हातातली काठी घेतली आणि तिला मागं घुंगरा लावलीच होती. आता घुंगरांचा आवाज चालत होता, त्यांच्या पावलं एक एक पुढं शिंगरबांचं पडत होतं, पावलं पावलं पडत गेली, फक्की फक्की टाकत गेली. आणि पाहता पाहता पुढच्या तब्बल 1.5 वर्षामध्ये खंडाळा घाट उभा ठाकला. या खंडाळा घाट जसा उभा राहिला, आता इंग्रज अवाक झाले. अरे 12 देशातील तब्बल 17 इंजिनियर येऊन गेले, पण कुणाला जमलं नाही. एका धनगराच्या छोट्याशा पोरानं एवढा मोठा खंडाळा करून दिला, आता मात्र हवं ते द्यायला तयार. आणि इंग्रजांनी सांगितलं, हवं ते माघा. आणि शिंगरूबांनी एक वेळ इंग्रजी अधिकाऱ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे तुम्ही काय देणार आम्ही, तुम्ही काय देणार? तुम्ही खऱ्या अर्थानं 107 ईस्ट इंडिया कंपनीची लोकं आली, आमचा देश काबीज केला, अरे आमच्याकडे एवढं आहे, तुम्हाला आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही काय दे तुम्ही आम्हाला देणार? पण जर द्यायचंच काही असेल ना, जर नीतिमत्ता तुमची ठरलेली असेल ना आणि वचनाला जागणारेच असाल, तर द्यायचे तर फक्त माझ्या हिंदुस्थानच्या मातीला स्वातंत्र्य द्या. आता हे स्वातंत्र्याचे शब्द ऐकले आणि टोपी इंग्रजांच्या खऱ्या अर्थानं तळपायच्या मस्तकाला गेली. पाहता पाहता बेटशूट गोळ्या झाडल्या गेल्या, शिंगरबांच्या शिराचे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दचके उडाले. शिंगरबा कोसळून पडले, पण कोसळतानाही उत्तरले, अरे पैशाची श्रीमंती आमच्या लेखी कधी मोजली जात नाही. आज खऱ्या अर्थानं या शिंगरबाला घातल्यात तुम्ही गोळ्या, पण लक्षात ठेवा, याच लालबुंद रक्तातून उथळा जाईल उद्याचा हा भंडारा. आणि याच भंडाराचा स्वाभिमान खऱ्या अर्थानं उद्याच्या हजारो शिंगरबा निर्माण करेल. आणि एक एक शिंगरबा जेव्हा या यज्ञात उतरेल, तेव्हा या महाहिंदुस्थानच्या मातीचं स्वराज्य बहरलेलं असेल. पुढचे तबलक 12 वर्ष निघून गेले आणि स्वातंत्र्याचा अध्याय लिहिला गेला. अहो खऱ्या आजही इतिहास किती झाकळला गेला. जी रेल्वे आपण पाहतोय, ही रेल्वे उभी ठाकली, पण ईस्ट इंडिया कंपनीची श्रीमंती अशी नव्हती की हे रेल्वे मार्ग उभे राहतील. त्यावेळेस खऱ्या अर्थानं याच रेल्वेचं महत्त्व ओळखून यशवंतरावांनी, म्हणजे यशवंतराव होळकरांनी, पहिलं कर्ज रेल्वेला जर कोणी दिलं असेल आणि रेल्वे उभी जर कोणी केली असेल, तर ते कर्ज ज्यांनी दिलं ते यशवंतराव होळकर आहे. तब्बल 14 वर्ष इंग्रजी सैन्याला सळो की पळो करून सोडणारे जर कोण असतील, तुकोजी होळकर आहे. अहो खऱ्या अर्थानं जर धनगर समाजाचा इतिहास दडपला गेला नसता, तर फर्ग्युसन कॉलेजच्या बाबतीमध्ये असणारा धनगर समाजाचा इतिहास हा जगासमोर असता, धनगर समाजाचा इतिहास झोकळला नसता, तर IIT मध्ये पहिल्यांदा होळकरशाहीच्या पॅटर्नचा अभ्यास केला आणि त्या पॅटर्नवरती अभ्यासक्रम IIT मध्ये बनला गेला, हे खऱ्या अर्थानं आमच्या मुलांच्या समोर आलं असतं. पण इतिहासाची पानं मात्र अशी रोवली गेली की खऱ्या अर्थानं नको त्या गोष्टी पुढे आणण्यात आल्या. आणि आम्ही खऱ्या अर्थानं इतके भरून गेलो, आमच्या पिढ्यानपिढ्या जात राहिल्या, पण इतिहास आमच्या समोर येत राहिला नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका हे समजून घ्यायला हवं, उमजून घ्यायला हवं, त्यातून आपली उद्याची लेकर कशी घडतील. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं अशी आपली लेकरं घडवायची असतील, त्या लेकरांना घडवण्यासाठी जी प्रेरणा आहे ती पुण्यश्लोक अहिल्याबाईंची, राष्ट्रमाता खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंची, खरं पाहिला गेलं तर माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवराय मालेराव खंडेराव यशवंतरावांची आहे. आणि हे ज्या दिवशी आम्हाला समजलं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.